वासू गोळ्या घे. अगं एवढ्या गोळ्या देण्यापेक्षा मला एकच बंदुकीची गोळी का घालत नाहीस ग? अरे लवकर बरं व्हायचंय ना तुला. मला भीती वाटते या झोपेच्या गोळ्यात ना. म्हणून काय झालं? मला स्वप्न पडतात आणि मग स्वप्नातलं सगळं खरं होतं ग. भाष्या शेंड्या लावायचं बंद कर. गोळ्या घे चाल. तू ऐकणार नाहीस आणि इकडे. हे काय आहे? मलाही दिसतोय तो. मी इथे मरमर मरते आणि बाहेर तुझे हे उद्योग कोणत्या साठी हा कार्फ आहे? त्वर्या बोलायला सांग नाहीतर. सुनीका हिंदी पिक्चर मध्ये पाशा खलबत्त्यात घालून कुडाडेन. खरं खरं सांग. अगं सख्यायची शपथ घेऊन सांगतो तो स्कार्फ तिचाच आहे ग. अच्छा अच्छा यासाठीच तू स्वप्नाची स्टोरी रचली होतीस. अगं माझ्यावर विश्वास ठेव ग. तुझ्यावर तोही इतका ढळढळीत पुरावा असताना तुला पगार पुरत नाही. मी आणलेल्या वस्तू तुला खपत नाही. तुझा पगार एकदम निम्मा होतो आणि बाहेर तुझे हे दांडे. अगं तसं काही नाही ग माझ्या आई. बरोबर आहे आता आम्ही आई समान. त्या आईने बायको आहे की फटाकड्याची लढ आहे. ओरडण्याने गोष्टी सिद्ध होत नसतात आशा. आता कानाखाली नकाशा काढेलाच आले. मगासपासून मी बोंबळून सांगते की तसलं काही नाहीये. मला खर्च खरंच परवडणार नाही ग. बरोबर आहे जनानखाना बाळगायचा म्हटल्यानंतर घरच्या बायकोचा खर्च परवडणार कसा? गळ्यात गळे घातल्याशिवाय का साप गळ्यात पडतात? तू दे ती ससरी. नाही तिच्या झिंजा उठून तिला सवळी केली तर त्रंबक ढगंबराची लेख नाही सांगणार. हा ए बघे तुला जर एवढाच अभिमान असेल ना तर त्रंब्याचा तर जा ना त्याच्याकडे जा. अरे जाईन. तिथे दारिद्र्यात खितपत पडून तुझे रंगढंग पाहण्यापेक्षा तिकडे आरामात तरी राहील. माझे रंगढंग बघतीस तू? घंटी वाजली म्हणून सुटली. एक्सक्यूज मी मिसेस इनामदार इथेच राहतात का? नाही राहत होत्या. वासू तुम्ही कोण? मी स्वदेशी वस्तू भंडारातून आलो. काय टीव्हीचा हप्ता नेला. कसला हप्ता आहे? कसला हप्ता? उचल तो टीव्ही चालायला चाल. वासू तो टीव्ही माझा आहे. हे मिस्टर स्वदेशी काय कळत नाही काय तुला सांगितलेलं? उचल तो टीव्ही नाही तर फोडून तुकड्या करून समुद्रात नेऊन टाकेन. उचल तो टीव्ही. ठीक आहे ठीक आहे मी माझा माणूस पाठवून देतो टीव्ही न्यायला. मलाच गुरमीत सांगतोय. हे काय कुठे झाली? माहेरी निघाले. काय ज्या घरात आपली किंमत नाही तिथे राहण्यात काय अर्थ आहे? अरे वा हो आता नुसताच काय पाण्याची काही गरज नाही. अख्खी बाई आण बाजलाव. वासू वासू इनामदार. कोण आहे बे? आणि तुम्ही इथे काय करताय? इथे काय करताय? गेटा. अरे तू मला गेटावर म्हणतोस? तिकडे ऑफिस मध्ये कामाचा खोळंबा होतो आणि तू इकडे घरी बसून झोपा काढतोस? हो अण्णा हे माझं घर आहे. काय मी माझ्या घरात बसून झोपीन नाही तर उभा राहून झोपीन. तुम्हाला काय करायचं आहे? होय हो मी तुझा बॉस आहे. मी वाटेल ते करू शकतो. माझा मी राजेला मग खिश्यात ठेवतो ऑफिसला येतो का? बर चार दिवस घरी बसून उपासमार करावी लागली ना का महत्व कळेल नोकरीचं. अबे जा बे स्वतःच्या धर्मपत्नीला मी यू यू करत घराबाहेर काढलंय आणि तुझ्यासारख्या बुजगावण्याला मी घाबरणार आहे. वाचा वाचा तुम्हाला आता सोडून बोलतोय. परवा चार चौघांसमोर ऑफिस मध्ये तुम्हाला माजलेला बैल म्हणालात. आज मला बुजगावणं म्हणतोय. मग बुजगावणं म्हणू नको. मग काय स्वामी रामदास म्हणू का रे? बुसणाऱ्या बुसणाऱ्या अपमान गोर अपमान. वाचा कार्टे आय विल शूट यू. हे बापाला विचारू नये का? बापाला विचार. यू पेग यू स्काउंडरल.